मला आता परदेशा भाषेत बोलायचं आहे, सविस्तर मी बोललोय. परत एकदा तुमच्यासाठी सांगतो की प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशज. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जिव्हाळ्याचे संबंध. उदयनराजे सुद्धा आमचे बंधू असले तरी ते छत्रपती घराण्याचे एक व्यक्ती आहेत, छत्रपती आहेत ते. आणि म्हणून असं वाक्य जे प्रकाश आंबेडकरांनी केलं हे त्यांना शोभत नाही, ते निंदनीय. आणि मुळात ते विचारवंत आहेत, वैचारिक बोलतात नेहमी, आणि अशा त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. दिशा मी द्यायची का? मी उलट सांगितलं तुम्ही काय करू नका, याचा अर्थ की शांतता राखा. मी आहे ना, मी करीन त्यावेळी त्यावेळी. पण ह्याचा अर्थ नाही की मी तलवार काढली आणि ह्यानी वेगळा अर्थ काढावा. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. महामुश्किलनी मी फार प्रयत्न करतो की बहुजन समाज एकत्र राहतो आणि असे बिनभाषण ऐकता माझं पूर्ण अर्थ भाषणाचा अर्थ न काढता असे स्ट्रॉंग स्टेटमेंट्स ज्याच्यातून मराठा समाज आणि दलित समाज आणि ओबीसी समाजमधून भांडणं लागते असं कदापि करू नये. उलटं मी मुद्दाम आपल्याला सांगेन, मी जबाबदारीपूर्वक सांगतोय. काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्यावर आमची जी मीटिंग झाली मराठा समाजाची, त्यावेळी माझ्या बाजूलाच वडीटावर जी बसली आणि त्यांनी सांगितलं की राजे आमचा ओबीसीचं उलटं अनेक पर्याय एक ऑप्शन आहे. ते म्हणत होते की ओबीसीमध्येच जर मराठा समाजाला घेतलं जसं अ ब क ड असते प्रवर्ग असतात त्यावेळी अनेक वाढू आणि ओबीसीमध्ये एक्स्ट्रा टक्के एक्स्ट्रा आरक्षण देऊन आपण करू. पण मी त्यांना हात जोडले आणि सांगितलं असं काही करू नका, असं बोलूसुद्धा नका. तुम्ही बोलणं आहे तुमचं मोठेपण असेल, पण आपण SC BC मधनं आरक्षण मागत असल्यामुळं सामाजिक मागास आपल्या मराठा समाजाला सिद्ध केलं मागासवर्गीय आयोगाने, म्हणून आपण तिथंच लक्ष देऊ. ओबीसी समाजामधनं आम्हाला 1% सुद्धा आरक्षण घ्यायचं नाही आहे. ओबीसी आणि मराठा समाज आहे एक आहे, दलित समाज आणि मराठा समाज आहे एक आहे, या दृष्टिकोनातून मी सगळ्यांना सांगितलं. दुसरंसुद्धा अनेक मुद्दा आज माझ्या बहुतेक मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया नाराज आहे, मी सगळ्यांना बाईक्स तिथे दिले नसतील कारण का इतकी गर्दी होती, मी बोलू शकत नव्हतो. तिथंसुद्धा सांगितलं संभाजीराजेंनी भाजपला उडून लावा असा शब्द वापरला. हो मी काय बोललो, तिथं स्थानिक आमदार हे भाजपचे असल्यामुळं तिथं पूर्ण समन्वयक समितीचे सगळे लोक म्हटले राजकीय कार्यक्रम हा व्हायला लागलाय आणि म्हणून राजे आम्ही काहीतरी करणार, म्हणजे आम्ही फार चिडलोय. म्हणून मी परत ते माझ्यावर घेतलं. मराठा समाजाला आरक्षण हे राजकारणाच्या पलीकडे आहे आणि म्हणून माझं स्टेटमेंट होतं की मी भाजप हा शब्द वापरला नाही, मी पक्ष गेलं खड्ड्यात पण मी समाजासाठी आलोय बाहेर. म्हणून ह्याचा अर्थसुद्धा जे आज इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं बाहेर गेलेलं आहे, माझी कृपया करून विनंती आहे सर्वांना की मी फार मेहनत करतो. महिन्यातले मी नुसते 4 दिवस हे मराठाचा घरी असतो, बाकीचे 20-25 दिवस बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी माझा प्रवास आहे. आणि आजपासूनही हा माझा प्रवास, हा प्रवास 2007 पासून आहे. आणि मुळात माझा हा संयमी स्वभाव आहे. हा संयमी स्वभाव संयमी स्वभावालासुद्धा एक मर्यादा असते, केव्हा ते मी सुद्धा ॲग्रेसिव्ह होतो. पण याचा अर्थ असा नाही आहे की बहुजन समाज तोडण्यासाठी संभाजीराजांचा जन्म झाला. ज्या दिवशी बहुजन समाजाला तोडण्यासाठी संभाजीराजांचं वाक्यता येईल त्या दिवशी मला छत्रपती घराण्यात राहण्याचा अधिकार नाही असं मला स्पष्टपणाने आज सांगायचं आहे. आणि वडीटवरजी तुम्ही जबाबदार मंत्री आहात, तुम्ही माझं भाषण कृपया करून विनंतीपूर्वक हे वाचावं आपण ऐकावं. ज्या मिनिटाला परत मी सांगू शकतो, जर संभाजी छत्रपतींनी जाती विषमता वाढवायचा प्रयत्न केला, बहुजन समाजात तोडण्याचा प्रयत्न केला, तर छत्रपती संभाजीराजेंना छत्रपती घराण्यात राहण्याचा अधिकार नाही आहे असं मला या प्रसंगी सांगायचं आहे. आणि कोणा काही प्रश्न असतील तर ते मी निश्चित आज मला सांगायचं. जर तिथं काय पेट म्हणजे तिथं दंगल घडली असती किंबहुना जाळपोळ झाला असता आज पूर्ण महाराष्ट्र जे दुसऱ्या प्रवाहामध्ये झालं होतं मराठा क्रांतीमुळे ते झालं असतं आपल्याला परवडलं असतं का? तर मी माझ्या अंगावर घेतलं
मी सांगितलं तुम्ही काय करू नका, वेळ पडली मी करेन मग बघू, म्हणजे वेळ मारून न्यायची होती मला ती. तर माझ्यावर हा अटॅक, जो माणूस खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू महाराजांचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो, माझं काम बघा ना. या 2007 पासून माझा रेकॉर्ड बघा. मला वाईट वाटतं जो माणूस कष्ट करतो काम करतो ह्याच्यावर असा अटॅक केला, तर हे दुःखी फार मला दुःख वाटलं. उलट वडीटोरजींनी मध्ये तरी ओबीसी आणि मराठ्यांच्या वाद लावायचा काही प्रयत्न केला. मी म्हटलं तुम्ही शाहू महाराजांनी आरक्षण दिले तुम्ही हे का करायला लागले. असं वैयक्तिक अट्ट आहे. जर पूर्ण भाषण ऐकून बोललं असलं तर मग मी मान्य काय आश्वासन मिळालं यासाठी संभ्रमात आहे राज्यभरातले. तुमचा मुद्दा रास्त आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन आले. मुख्यमंत्र्यांना काल सविस्तर पद्धतीने समाजाच्या भावना आम्ही सांगितलेल्या आहेत. त्यांना दोन प्रश्न मी त्यांना केले की एक तर मागच्या वर्षीचे नियुक्त अजूनही झालेले नाही, रुजू झाले नाही, रियुक्त झाले पण रुजू झाले नाही. ते 420 आहेत एमपीसीची मुलं, त्यातले 127 मराठा समाजाचे. पहिलं ते करा म्हटलं, काय गडबड आहे तुम्हाला आता लगेच करायचं. आम्ही म्हणते करू नका, थोडे दिवस थांबा ना, 2-3 महिने थांबा. तोपर्यंत आपली स्थगिती मिळालेली मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात, ते स्थगिती उठवावी म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे सुप्रीम कोर्टकडे. 2-3 महिने थांबा एवढीच रिक्वेस्ट केलेली आहे. त्यांना तो मुद्दा पटलाय, मला सकारात्मक ते आहेत असं मी अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि ते निर्णय घेतील मराठा समाजाच्या बाजूने. सकल मराठा समाजाची भूमिका घेतली त्यांच्या काळामध्ये. आमचं काम एवढंच आहे, जनतेची सेवा करत राहणं करत आहोत. सातत्याने महाराज यांच्यावर बोललो की आमची टीआरपी वाढेल. मराठा आरक्षण हे काही पेटंट विषय नाही आहे, खरं तर हा सर्व समाजातल्या नेत्यांनी करायला हवा. मात्र असं असतं ना, तुम्हालाच टार्गेट केलं जातं, त्यांना बरं वाटत असेल. आणि आम्ही कोणत्या बोलतोय असे पूर्वी शिवाजी महाराजांना बोलत होते, राजेश शाहू महाराजांच विरोध असायचा, आम्हाला विरोध होतो. ठीक आहे, काय एवढं महत्वाचं. आपण आरक्षण हे ACBCच्या माध्यमातून मागितले, मागासवर्गीय आयोग तयार झाला आणि सामाजिक मागास हे मराठा समाजात सिद्ध केलं आणि म्हणून आपल्याला ओबीसीनी जायचं काही विशेष नाही. ओबीसीचं हे ओबीसीचं आरक्षण आहे, आपण ACBCच्या मधनं आरक्षण मागायला लागलो आहे, ज्याच्यातनं आपल्याला हायकोर्टाने ओके केलं होतं, तो सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली 12-13%. म्हणून ओबीसीतनं जाऊन आरक्षण घेण्याचा काही विषय नाही. उलट मला अंडर द टेबल म्हणा किंवा असं लपून लपून मला ऑडिटोरियमने सांगितलं काल की आम्ही हे द्यायला तयार आहोत. तुमच्या अ व क ड मध्ये असे त्याचा अनेक प्रवर्ग वाढवा आणि आरक्षण वाढवून घेते. तरी मी त्यांना सांगितलं सगळ्यांना हा विषय समजू शकत नाही, त्यात कृपया करून आपण पडायला नको. जे यांचं आमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण ACBCसाठी आहे, ACBCमध्ये आरक्षण घेऊ. ओबीसी आणि मराठा समाज एक आहे आणि तुमच्या भावना ज्या काय असतील आम्ही ठीक आहे मान्य करू, पण हा विषय आता नाही समोर आहे. त्यांनी केलंय, माझी भूमिका त्यांनी तपासून पाहावी. मी शिवशाहूंचा वंशज आहे. मी माझं एवढं स्ट्रॉंग मी स्टेटमेंट केलं की मी जर असं करायला गेलो तर मला छत्रपती घराण्यात राहण्याचा अधिकार नाही, एवढं मी बोलतो. आता तुम्ही ओळखून घ्याल मग मी तसा असेन का. हे बघा, पवारसाहेब आहे पवारसाहेब आहे आणि त्यांच्यावर मला काही भाष्य करायचं नाही. माझ्याबद्दल जर तुम्ही विचारलं तर मी पहिला खासदार आहे हां ज्यांनी संसदमध्ये भाषण केलं आणि एक नाही 3 भाषण केलं मराठा समाजावर आणि प्रामुख्याने केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या वेळी बोललो की 1967 पर्यंत आपल्याला मराठा समाजाला आरक्षण होतं इंटरमिडिएट कम्युनिटी क्लासमध्ये. आणि मग मी तिथं सांगितलं मग आता आपल्याला का मिळत नाही. मी स्वतःहून म्हणण्यापेक्षा आज पण कोणी आंदोलन केलं नाही. मी गांधी पुतळ्याच्या समोर मी आंदोलन केलं आहे आपल्या संसदमध्ये. मी हे विषय सगळे सुरू केल्यानंतर एक आनंदाची बाब आहे की आता सगळे खासदारसुद्धा मराठा समाजाचा विषय घेऊन पार्लमेंटमध्ये आवाज उठवतात. मी माझी बाजू बनतो. पवारसाहेब काय बोलतात तो त्यांचा प्रश्न आहे, ते सिनियर पॉलिटिशियन आहेत आणि आम्ही आदर करतो.